वेलकम टू मालवण तडका. आज आपण झुणका किंवा पिठल्याची रेसिपी पाहणार आहोत. चला आपण साहित्य बघूया. झुणका किंवा पिठलं बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप हे बेसन घेतले, चणा डाळीचं पीठ, अर्धा टीस्पून जिरं घेतले, अर्धा टीस्पून मोहरी, हे चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, आणि हे चिमूटभर हिंग आणि पाव टीस्पून हळद घेतली आहे. आणि इथे हे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे घ्यायचं आहे. कोथिंबीर आहे चिरलेली, कढीपत्ता आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत. इथे मी मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतले. हा इथे आपला मिरची आणि लसणाचा ठेचा रेडी झाले. चला आपण आता रेसिपी पाहणार आहोत. आता मी इथे एका बाउलमध्ये बेसन घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट करून घेणार आहे. म्हणजे गुठळ्या राहायला नको आहेत. मी इथे अर्धा ग्लास पाणी वापरून अशी पेस्ट बनवून घेतली आहे. घट्टसर पेस्ट बनवली आहे. ते मी गॅसवरती पॅन तापत ठेवले. त्याच्यामध्ये मी चमचाभर तेल घातले. तेल इथे चांगलं गरम झाले. मी आता ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेते, जिरं, हिंग, आणि कढीपत्ता. हे चांगलं परतून घेणार आहे मी. त्याच्यानंतर मी हे मिरची आणि लसणीचा ठेचा घालणार आहे. पण चांगलं परतून घेणार आहे 2 मिनटं. तर मी असं हे 2 मिनटं परतून घेतले आणि त्याच्यामध्ये आता मी हा कांदा घालणार आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. आता इथे हा कांदा चांगला लालसर राहिला. तुम्ही मीडियम गॅसवरती 2 मिनटं चांगला परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात मी जे आपण बेसन बनवून ठेवलं होतं, बेसनची पेस्ट पाणी मिक्स करून ती मी घालून घेणार आहे. आता इथे मी बेसन घातल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी उतले. तर मी मीठ घालून घेणार आहे आणि हळद घालून घेणार आणि गॅस स्लो ठेवायचा आहे आणि चांगलं ढवळून घेणार. आता इथे हे थोडंसं घट्ट झालं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की जास्त घट्ट होतं आहे, तर तुम्ही अजून पाणी टाकून घ्यायचे. आणि आता हे मी मिनिटभर झाकण ठेवून शिजायला देणार आहे. हे खूप पातळ झालं तर त्याला पिठलं म्हटलं जातं आणि जास्त आपण ड्राय जे बनवत त्याला झुणका म्हणतात. मला नॉर्मली खूप पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आहे, असं मीडियम असेल तर आवडतं. त्याच्यामुळे मी खूप जास्त पातळ नाही करणार आहे, थोडंसं घट्ट करणार आहे. झाकण ठेवून मिनिटभर आपण वाफ यायला पाहिजे. 1.5 मिनटं झाले आहे. आपला झुणका इथे रेडी झाला आहे. मला जितकं पातळ हवं आहे तेवढं पाणी तुम्ही ॲड करायचं आहे. आणि हा गार झाल्यावरती घट्ट होत जातो. मी वरतून कोथिंबीर पेरणार आहे. गॅस घालून टाकते. आपला गरम गरम झुणका इथे रेडी झालाय. हे आपण भात, चपाती, भाकरी कशापर्यंत खाऊ शकतो. पण भाकरी आणि झुणका हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे. नक्की ट्राय करून बघा. ही झुणका की माझी पिठलं आहे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. आणि तुम आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.